जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे। यासाठी आपणास उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर मिळणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला दिनानिमित्त सुंदर भाषण पाहणार आहोत। विषय आहे आजची स्त्री। या गोष्टीचे सुद्धा निबंध आणि भाषणे पाहून घ्या, लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ दिला आहे। भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या स्थानाचा विचार केला जातो। खरं तर ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो, त्यांची पूजा केली जाते, त्या घरात देवता सदैव प्रसन्न असते। या विश्वामध्ये आधीपासून कुटुंब व्यवस्था ही मातृसत्ताक होती। नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी शेती करण्याची सुरुवात आणि एकत्र येऊन जगण्याची सुरुवात स्त्रीनेच केली होती। या सर्व कारणामुळे आपल्या समाजामध्ये सभ्यता आणि संस्कृतीच्या सुरुवातीस स्त्रियांचा मान आहे। तेव्हा काही वर्षापूर्वी अगदी बालवयात मुलींची लग्न व्हायची आणि ती त्यांच्यापेक्षा वयाने चौपट पाचपट असलेल्या पुरुषांची, त्यामुळे लहानपणीच येणारे विधवापण, केशोपण, सतीप्रथा या साऱ्यामुळे स्त्रीचे जीवन भयावह बनलेले होते। स्वतःचे अस्तित्व नसलेल्या या विधवा स्त्रीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निर्दय आणि अन्याय होती। समाजात अशा स्त्रियांना स्थान नव्हते, कोणत्याही कार्यक्रमामध्ये सण समारंभामध्ये मान नव्हता, अशा स्त्रियांना कुठलीही ओळख नव्हती, शिक्षण घेण्याची मुभा नव्हती, माणूस म्हणून कुठलेच अधिकारही नव्हते, अशी त्यांची स्थिती होती। बंदिवान मी या जन्माची नारी बनुनी जन्मभोरी। स्त्रीच्या समाजाकडून शोषणाची ही स्थिती फार जुनी नव्हे, काही वर्षापूर्वीपर्यंत हे असेच सारं सुरू होते। परंतु क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची द्वारे स्त्रीसाठी स्त्रीच्या हाती दिली आणि काही काळातच स्त्रीने आश्चर्यकारक प्रगतीचा टप्पा गाठला। अगदी प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने संघर्ष करत, भुरसटलेल्या समाजाच्या विचारांचा सामना करत, जुन्या विघातक विचारांना टक्कर देत सावित्रीबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई, पंडिताबाई, रमाबाई अशा स्त्रियांनी स्त्रीचा माणूस म्हणून जगाला परिचय करून दिला। स्त्री हक्कासाठी अनेक पुरुष विचारवंतही तत्कालीन समाजव्यवस्थेची झुंजले। स्त्रीची वारंवार गळचेपी करणाऱ्या रूढी परंपरा धुडकवण्याचे, समाजाच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस या समाजसुधारकांनी केले। त्याची परिणिती म्हणून आजची आधुनिक स्त्री पुरुषा इतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक समर्थपणे प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करताना दिसत आहे। आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्त्रिया अनेक क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत। आजची प्रत्येक स्त्री वैचारिक, आर्थिक, मानसिक दृष्ट्या स्वतंत्र आहे, ती शिक्षणातही अव्वलस्थानी आहे। आज स्त्रीची कार्यक्षमता जाणून देशामधील विविध क्षेत्रे त्यासाठी खुली झालेली आहेत। आजच्या स्त्रीला आत्मसन्मान आहे, स्वाभिमान आहे, स्वतःवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव तिला आहे, त्यावर लढण्याची ताकदही तिच्याकडे आहे। आज विश्वपातळीवर खास पुरुषांची मुक्तीदारी संबंधित आणि अनेक क्षेत्रे स्त्रिया समर्थपणे आपल्या कर्तृत्वाने सांभाळताना दिसत आहेत। आजची स्त्री प्रगतीच्या शिखरावर असली तरी अनेक ठिकाणी आजही कौटुंबिक अत्याचार असतील, हुंडाबळी, सामाजिक हिंसाचार, लैंगिक शोषण, बलात्कार अशा हजारो समस्यांना तिला सामोरे जावं लागत आहे। आजची स्त्री स्त्रीभ्रूण हत्येसारखी घातक घडताना दिसते आहे। निर्भयासारखी अनेक प्रकरणे सातत्याने घडताना दिसत आहेत। विनयभंग, एकतर प्रेमात होणारे हल्ले, हे विकृत पुरुषी मानसिकतेचा चेहरा आजही दाखवताना दिसतात। समाजात अशा घटना जरी घडत असल्या तरी ती स्त्री लपून बसणाऱ्या नाही हे तिने दाखवून दिलेले आहे। आत्मसंरक्षणाचे धडे घेऊन आज स्त्री या नराधमांशी लढण्याची तयारी करत आहे। अधिक आत्मविश्वासाने ती प्रगतीपथावर चालत आहे। आपल्या कष्टाने तिने समाजात एक स्वतंत्र अस्तित्व तयार केलेलं आहे। आता ती सज्ज आहे नव्या आव्हानासाठी। सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम सुरू झालेला आहे, त्यासाठी लग्न सर्व निबंध भाषण अपलोड केले आहेत। नक्की चॅनलवर जाऊन पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।